देव। खरं सांगा माझ्या मावळ्यांनो, हिंदू म्हणजे काय? मग जन्माने हिंदू असणं महत्वाचं की कर्माने हिंदू असणं महत्वाचं? कर्माने हिंदू तो असतो जो परधर्मेचा आदर करतो, जो परस्त्रीला माते समान मानतो आणि जो माता माती व मातृभूमी यासाठी सर्वोच्च त्याग करायला तयार असतो, तोच खरा हिंदू असतो, तोच खरा हिंदू असतो। अरे हात म्हणजे हात त्याला जात पात नाही, शमणाऱ्या हाताने जीवनाला वैभव करते, जीवनाला वैभव करते। जगदंब जगदंब जगदंब। अगदी बालवयापासूनच आऊ साहेबांनी आमच्या मनावर बिंबवलं। काय बिंबवलं? कि शुभ स्वजग स्वधर्म व स्वाभिमान याची कास कदापी सोडू नका। स्वराज्य राष्ट्रीय भूमिपुत्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट मालिका कधी संपतच नाही आणि संकट कधीही एकट्याने येत नाही, संकट कधीही एकट्याने येत नाही, तिथं एकमेकांच्या हातात हात घालून। अरे यश व स्वराज्य करून आईची मिळतात का? अरे साधं झाडावरून फळ मिळवायचं म्हटलं तरी प्रयत्न करावेच लागतात। स्वराज्याचा उद्योग संकट आणि संघर्षाचा सतत जीवन मरणाच्या या संघर्षात कधी दान मिळते विजयाचं तर कधी पराजयाचं। विजयातून कैफ नको, पराजयातून होतं बलत नको, दोन्ही समुद्रांनी पचवावेच लागतात। तेव्हा काय जीवनाचं महाकाव्य उभं राहतं, तेव्हा काय जीवनाचं महाकाव्य उभं राहतं। शिवशाही रक्षक वीरांनो, नवनिर्मितीसाठी मानवाला प्रयत्नवादी व्हावं लागतं, दैववादी नाही। आणि प्रयत्नवादा सारखे दुसरे महान मूल्य या जगात नाही। परंतु रयत हो, आजची परिस्थिती पालटली, शरणातच आपण हार मानतो व रणांग सोडतो। मग तुम्हाला विद्यार्थी असो किंवा माझा शेतकरी राजा असो, आपण असे हतपन्न होता आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच पाहिजे, पराकाष्ठा केलीच पाहिजे। आम्ही 8 वर्षाच्या असताना आऊसाहेब आम्हाला म्हणायच्या, शुभा आता तुम्ही लहान नाही, आता तुम्ही मोठे झालात, बाल गोपाळांसोबत खेळण्यापेक्षा घोड्यावर मांडी आणि शिरावर जबाबदारी आली। परंतु आज रयत हो, परंतु रयत हो, आज प्रत्येक आऊसाहेबांनी जे संस्कार मुले आपल्या मुलांवर बाल वयात रुजवायला हवे आहेत, ते रुजवण्यात कुठेतरी ती कमी पडत आहे। उलट ते आपल्या बाळाच्या हाती मोबाईल देऊन ती तिची व लेकरांची सुट्ट्या करून घेण्यातच ती तिची व लेकरांची धन्यता मानते। अशा शुभा आपल्या घरी शिदाच्या घरी जन्म तरी कसे घेणार? आम्हाला वाटते तो आजची तरुण पिढी दिशाहीन झाल्यासारखी, आम्हाला वाटते तरुण पिढी व्यसना धिंतीकडे चाललेली आहे। म्हणूनच वडिलांच्या खांद्यावर मुलांचे मृतदेह, यापेक्षा स्वराज्याची मोठी हानी ती कोणती? यापेक्षा स्वराज्याची मोठी हानी ती कोणती? माझ्या आजच्या सुशिक्षित मावळ्यांनो, ध्येय वेड बना आणि ध्येय वेड कसा सव तर आमच्या बाजी सारखं, जे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काही न खाता न पिता एक सलग शत्रूशी झुंज देत होते। रक्त धुंबाळ झालेले बाजी व 300 मावळे फक्त आम्ही सुखरूप घरावर पोहोचेपर्यंत अखंड 10 तास शत्रूला एक इंचा हे पुढे न जाऊ देता 5000 फौजीचे ते मुकाबला करत होते। आपलं जे ध्येय आहे त्याच्या समोरची कामगिरी ती कमी पडते। आपण म्हणतो मी खूप केलं, आपण म्हणतो मी खूप केलं, पण तेव्हा फक्त माझ्या बाजीला आठवण, तो बाजी रक्ताने धरून ताटपणे उभं राहून शत्रूशी प्रामपणाने झुंज देत होता, शत्रूशी प्रामपणाने झुंज देत होता, स्वतःच्या जीवाला ही लांब ठेवून तो लढत होता। तोफेचा आवाज कानावर येईपर्यंत शत्रूला एक इंचही पुढे न जाता तो मुकाबला करत होता। मग तुम्हाला कळेल की मी माझ्या आयुष्यात काहीच नाही केलं, मग तुम्हाला कळेल की मी माझ्या आयुष्यात काहीच नाही केलं। एक गोष्ट तुम्ही माझ्या बाजी तानाजी यसाजी उरार बाजी अशा असंख्य मारून करू शिका, तुमचे जे ध्येय आहे त्याला वरसळ जेव्हा तुमची कामगिरी होती तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही यश प्राप्त करू शकता, तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही यश प्राप्त करू शकता। माझ्याकडे काय नाही याकडे लक्ष देत लढत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्याचा उत्कृष्ट वापर करून यश खेचून आणा। जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढणं होत नाही, जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढून होत नाही तोपर्यंत हार मानू नका, तोपर्यंत हार मानू नका। लढण्याचा इतिहास आमचा, हारणे आमच्या रक्तात नाही, लढण्याचा इतिहास आमचा, हारणे आमच्या रक्तात नाही। जोवर मैदान उभा आम्ही जिंकणार शक्य नाही, जोवर मैदान
जगदंब जगदंब।